युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मारहाणीचा निषेध, दोषी पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी जनतेच्या विविध मागण्या घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना अडवून मारहाण केली. झालेल्या मारहाणीचा यवतमाळ युवक काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवून मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी पोलीस विभागाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. दोषींवर तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अनिल गायकवाड, रोहित देशमुख, वैभव जवादे, अभिलाष खंडारे, रामराव पवार, मयूर देशमुख, प्रणय ठाकरे, योगेश मडावी, जावेद सोलंकी, रोहन सावदे, सुवध भेले आदी उपस्थित होते. जे सोलापूर येथे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेस तेथील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवले त्याबद्दल या ठिकाणी काळे झेंडे दाखवले त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांना अमानुष पोलिसांनी, सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांनी अमानुष त्यांना लाठीमार केला, त्यांना चांगल्या प्रकारे मारहाण केली, त्याचा निषेध म्हणून व त्यांच्या त्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी या घटनेचा जिल्हा युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या संदर्भात अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसतर्फे महानिरीक्षक यांना करण्यात येत आहे. SP ऑफिसमार्फत महानिरीक्षकांना या ठिकाणी आपण जिल्हा युवक काँग्रेसकडून निवेदन देण्यात आलेले आहे.